हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा, बीकेसी मध्ये उद्धव ठाकरेंची सभा, ठाकरे गटासह मित्र पक्षांचा मोर्चामध्ये सहभाग। अदानींच्या कार्यालयाला छावणीचं स्वरूप, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 300 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। धारावीचा पुनर्विकास प्रकल्प सगळ्यात मोठा घोटाळा, घोटाळ्यातील भाजपचे बरबटलेले हात समोर येतील, संजय राऊतांचा आरोप। पीडीआर मध्ये घोटाळा असेल तर त्याचं पाप ठाकरेंचंच, शेजारांचा राऊतांना प्रत्युत्तर। तर मुंबईतील विकासामुळे ठाकरे गटाला पोटदुखी, शेजारांची टीका। ठाकरे गरिबांना घरं देऊ शकले नाहीत, स्वतःचं पाप लपवण्यासाठी मोर्चा, उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध, बावनकुळ्यांची ठाकरे गटाच्या मोर्चावर टीका। धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली अदानींचा भरमसाठ पुनर्वसन करण्याचा सरकारचा प्रयत्न, विनायक राऊतांची टीका। तर ठाकरेंची टक्केवारी बंद झाल्यामुळे आता मोर्चे, संजय शिरसाट यांचा पलटवार। मराठा आरक्षणाला सगळ्यात मोठा विरोध शरद पवारांचा, पवारांना फक्त दोन समाजाला झुंजवत ठेवायचं होतं, भाजपच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांचा गंभीर आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचा मंडल आयोगाला विरोध होता, म्हणूनच भुजबळ शिवसेनेमधून बाहेर पडले, फडणवीसांचा ठाकरेंवरही निशाणा। राहुल गांधी हे भाजपला ईश्वराने दिलेलं वरदान, भाजप मेळाव्यातून फडणवीसांचा उपरोधिक टोला, इंडिया आघाडी भरकटलेली असल्याचीही टीका। वर्ध्यातल्या ओबीसी महाएल्गार सभेकडे लोकांची पाठ, 90% खुर्च्या रिकाम्या, 11 वाजताची सभा 1:30 सुरू करून सुद्धा गर्दी जमलीच नाही। गर्दी नव्हे तर आम्हाला दर्दी लोक हवेत, न जमलेल्या गर्दीवर महादेव जानकरांची प्रतिक्रिया, मराठा समाजाला विरोध नसून ओबीसी मधून आरक्षणास विरोध असल्याचा पुनरुच्चार। सभेला गर्दी न जमल्यामुळे छगन भुजबळ वर्ध्यातल्या सभेत अनुपस्थित राहिल्याची चर्चा, मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे भुजबळ आले नाहीत, महादेव जानकरांची माहिती। सरकारने शब्द न पाळल्यास जरांगेंच्या सोबत आंदोलनाला बसणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।